फॉर दिस महाट्रेड मार्केट साइज क्वांटम इट्स अराउंड 23 acre लैंड पार्सल वी आर डेवलपिंग. L30 पा हा एक वेल नोन इंटरनॅशनल आर्किटेक्ट आहे स्पेनपासून, त्यामुळे त्यांचं डिझाईन युनिक आहे. आणि शाहपूरजी पालनजी तर मल्टीनॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यांना खूप म्हणजे फक्त क्वालिटी आणि स्पीडी कन्स्ट्रक्शनसाठी त्यांना ओळखलं जातं. त्यामुळं आपल्या हा प्रोजेक्ट आहे वेळेत पूर्ण होईल. MTM इज द वन ऑफ द लार्जेस्ट ऑर्गनाइज मार्केट इन अवर इंडिया. आर्किटेक्ट आहे आपला L35 जो स्पेनचा आर्किटेक्ट आहे, त्यांनी खूप मोठं छान डिझाईन केलेलं आहे आर्किटेक्चरल. तुमचा व्ह्यू एंट्रन्स वगैरे हाईट वगैरे एकदम प्रॉपर दिलेली आहे, त्याच्यामुळे खूप फायदा होईल. जो व्यापारी येणार आहेत त्यांना खूप फायदा होईल. एका कस्टमरला इकडे आल्यानंतर जास्तीत जास्त प्रोडक्टची रेंज मिळू शकते का, तर जास्तीत जास्त व्यापारी इकडे येऊन आपला बिझनेस करणार आहेत. ज्यावेळेस कस्टमरला एक चांगली प्रोडक्टची रेंज भेटते, त्यामुळं कस्टमरचा फ्लो इकडे वाढणार आहे. आणि एका कस्टमरचा फ्लो ज्यावेळेस इकडे वाढणार आहे, तर व्यापाऱ्यांसाठी पण इकडेच त्यांना चांगला ऑप्शन मिळणार आहे आपला बिझनेस करण्यासाठी. हा महाराष्ट्रातलाच नव्हे तर पूर्ण भारतातला हा नंबर वन महाट्रेड मार्केट होणार आहे. 2024 से आप इस मार्केट में बिझनेस शुरू होते हुए देखोगे. हर एक मार्केट को, हर एक बिजनेस को बढ़ने में लोकेशन बहुत अहम एक हिस्सा प्ले करते हैं. और बिजनेस को बढ़ाने के लिए, बिजनेस को आगे लेके जाने के लिए लोकेशन के साथ साथ एक ऐसी मार्केट जहाँ पे सारी चीज़ें आसानी से उपलब्ध है. और महाट्रेड मार्केट भी एक ऐसी ही मार्केट है जहाँ पे आप लोकेशन, कन्वीनियंस, एक्सेसिबिलिटी देखोगे तो व्यापारी यहाँ पे अपने बिजनेस को जब बढ़ाने की इच्छा रखता है और अपने बिजनेस को बढ़ाने के साथ यहीं पर है, तो ग्राहक भी इसी ही मार्केट में आएंगे. जैसे कुछ समय पहले हमने डिजिटल पेमेंट के बारे में सुना था, और तब जाके डिजिटल पेमेंट आज अगर आप देखेंगे तो हर किसी की ज़रूरत है. उसी तरह से महाट्रेड मार्केट में आज व्यापारी और ग्राहक, ये इन दोनों की आने वाले समय में बहुत ही ज़्यादा ज़रूरत होगी. Saltier, we are having lot of projects, but if you speak regarding MTM, its scale, its magnitude and its uniqueness, that is very important. We are very pleasure to part of this project. We are also, this is very unique project as per construction methodology. Very different types of activities there, the great specification in MTM project, and we are using advanced formworks for the maintaining the लाईफ सायकल अँड टाईम सायकल ऑफ दिस प्रोजेक्ट. 18 मार्केट्स एकाच ठिकाणी हे भारतात सर्वप्रथम आपण घेऊन आलो आहेत महाट्रेड मार्केटमध्ये. असे बरेचसे मार्केट जगभरात प्रसिद्ध आहेत आणि हा आपला भारतातला सर्वात प्रसिद्ध मार्केट महाट्रेड मार्केट. सध्या महाट्रेड मार्केटचे RCC वर्क हे ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे आणि आपण सध्या फिनिशिंग वर्कसुद्धा चालू केले आहे. तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला हे जे अँकर शॉप आहे, याचं पण फिनिशिंग कम्प्लीट झालेलं आहे. आपण कस्टमर व्हिजिटसुद्धा करू शकता. सगळ्यात मोठं चॅलेंज हाच होता की जो स्लॅब आहे आपला, स्लॅब लवकर यायला पाहिजे. म्हणजे जी सायकल आहे आपली 12 दिवस 15 दिवसाची, तर त्यासाठी RMD टेबल फॉर्म म्हणून एक इंटरनॅशनल सिस्टीम आहे, शटरिंग सिस्टीम आहे, ती आपण वापरून हे सगळे स्लॅब केलेले आहेत. म्हणजे स्लॅब करून परत मेझनाईन स्लॅब हा फार अवघड प्रकार होता, पण तो आपण RMD शटरिंग हे मटेरियल वापरून पूर्ण केलेलं आहे. लवकरात लवकर आपण इकडे बिझनेस होताना बघू शकतो, कारण आपलं प्लॅस्टरिंगचं काम पूर्ण झालेलं आहे
आणि लवकरात लवकर इकडे आपल्याला गर्दी होताना पण दिसेल जिकडे कस्टमर येऊन आपली शॉपिंग करतील। हमारे हिसाब से और जितना हमने अब तक के व्यापारियों से हमने बातचीत की है तो उनके लिए ये मार्केट आने वाले समय में अंतर्राष्ट्रीय स्तर पर अपने बिजनेस को बढ़ावा देने में काफ़ी मोटिवेशन दे रहा है। और ये भी हम मान के चलते हैं कि बढ़ती हुई आबादी और बदलती हुई ज़रूरतों के साथ जितने भी आप देख रहे हो इंटरनेशनल ब्रांड्स भारत की तरफ आते हैं अपने बिजनेस को सेटल करने के लिए, तो महाट्रेड मार्केट वो उनका पहला कदम बनेगा आने वाले समय के अंतर्राष्ट्रीय मार्केट की एक्सपीरियंस को भारत में देने का। Volunteer team and the very big challenges to do this prestigious project for us, and the quality wise and safety wise one of the huge challenge we have. So we are very pleasure, we are very honor for this, we have the part of this Volunteer project. जे advanced shuttering material वापरलेले आपण column ला board वापरलेले आहेत, slab ला table form वापरलेला आहे, जेणेकरून आपली quality आणि speed आहे हा maintain व्हावा आणि लवकरात लवकर आपण customer ला handover करता येईल की जेणेकरून quality इन्क्लुडिंग सेफ्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करून लवकर केलं। वॉटर मॅनेजमेंटची ड्रेन सिस्टीम जी आहे तर जिओलॉजिकल सर्वेनुसार आपण सब सर्फेस ड्रेनेज सिस्टीम ही सुद्धा आपण ह्या प्रोजेक्टसाठी केलेली आहे, जेणेकरून जसं आपण तुम्ही पाहता की जसे क्रिकेटचे किंवा फुटबॉलचे मोठमोठे ग्राउंड असतात जिथे पाऊस झाला तरी पाणी विदिन हाफ एन अवर ड्रेन होतं, त्याच्यानुसारच इथं किती मोठा रेनफॉल झाला तरी सब सर्फेसच्या सिस्टमनुसार आपलं पाणी ड्रेन आउट होऊन जातं। ड्यू टू दिस क्वांटम वी आर युझिंग स्पेशलाइज फॉर्मो टेक्निक्स लाईक RMD टेबल फॉर्म्स, देन नोआ फॉर्म्स फॉर कॉलम अँड स्किल्ड पीपल फॉर जॉब फॉर मोअर प्रोडक्टिव्हिटी। तो ॲक्च्युली इफ यू सी आवर अँकर स्टाफ्स आर रेडी नाव इट इज इन फिनिशिंग स्टेज अँड व्हेरी सून it will be occupied by brands and people will visit soon, and in this we are having big players along with us like our architect L35 is from Spain, then construction partner Shapurji and Palanji, it's a big brand in India, so we are having such big players along with us, that's why that is the main difference, and each and every activity on this project it is specially its क्वांटम मॅग्निट्यूड अँड एव्हरीथिंग दॅट इज युनिक दॅट इज द मेन डिफरन्स। लोकांच्या लाईफ म्हणण्यापेक्षा की लोकांना एक चांगला एक्सपिरियन्स इकडे मिळू शकतो ॲज अ कस्टमर, एका व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो की एक व्यापारी इकडे आल्यानंतर सगळ्या फॅसिलिटीचे किंवा अम्युनिटीजचा वापर करून आपला वेळ वाचू शकेल की जेणेकरून त्याचा वेळ वाचला तर तो जास्तीत जास्त बिझनेस करू शकेल, जास्त बिझनेस केला तर त्याचा प्रॉफिट वाढण्याचे चान्सेस इथे आल्यानंतर जास्तीत जास्त आहे। बढ़ती हुई आबादी के साथ अगर आप देखोगे 2030 में लगभग पूना की आबादी 1 करोड़ के आसपास तक पहुँच जाएगी। आज अगर हम 70 लाख की आबादी में हमारे मार्केट में जाते हैं तो हमें गर्दी महसूस होती है, तो 2030 में या उससे पहले आप काफ़ी बदलाव देखोगे लोगों के खरीदने और लोगों के चॉइस में, जहाँ पे उनकी एक अपेक्षा होती है कि लोकेशन एकदम सॉलिड होनी चाहिए, कन्वीनियंस होना चाहिए, जब मैं एक मार्केट से दूसरे मार्केट में जाता हूँ तो मैं कम से कम समय में ज़्यादा से ज़्यादा चीज़ें खरीद सकूँ। तो महाट्रेड मार्केट ही एक ऐसी जगह है जहाँ पर आपको ये सारी चीज़ें आने वाले समय में उपलब्ध की जा रही है। महाट्रेड मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या दुकानांची हाईट 17 फीट, खालून मेझनाईनपर्यंत 9.5 फीट आणि मेझनाईन ते सीलिंग 7.5 फीट। कस्टमर्सला लागणाऱ्या सगळ्या सुखसुविधा वस्तू इथे प्रोडक्ट्स इथेच भेटणार आहेत, तसंच व्यापाऱ्यांना पण लागणाऱ्या सुखसुविधा इथेच असणार आहेत। इकडे आल्यानंतर एक व्यापारी की ज्याला आज सगळ्यात संकटांचा सामना करावा लागतो की जिकडे त्याला लोडिंगची फॅसिलिटी नसती जी आपल्याकडे सोयीस्कर आहे, जर का मी मालाच्या बाबतीत बोलायला गेलो तर आज एका टायमिंगला फ्रेट एलिव्हेटरचा वापर करून जास्तीत जास्त सामान एक व्यापारी आपल्या दुकानापर्यंत पोहोचू शकतो की जेणेकरून त्याचा वेळ वाचू शकतो। MTM के बारे में एक्चुअली मैंने काफी टाइम से काफी लोगों से सुना था, जब मैं फर्स्ट टाइम यहाँ पर आने के बाद में जैसे ही देखते ही मेरे मन में लगा यार ये मेरे लिए बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है, मुझे खुद को ग्रो करना है लाइफ में, तो मैं एक कुछ ऐसा ही पॉइंट ढूंढ रहा था कि जिस जगह पर मुझे अगर इन्वेस्ट करके वहाँ से मुझे बहुत ज़्यादा अर्निंग मिलेगी, या तो अगर मैं इन्वेस्ट करके ओनली रेंट आउट करूँ तो भी मुझे बहुत ज़्यादा फायदा मिलेगा। मेरे खुद की जॉकी के शोरूम है, मैं अगर मेरा एक यहाँ पर शोरूम ओपन करूँगा तो भी मुझे वहाँ से बहुत अच्छा बिजनेस का अपॉर्चुनिटी दिखी, तो देखते ही मैंने उसको पहले बुक कर लिया है। मेरी कोशिश है कि इस ईयर एंड तक मुझे और पॉसिबल हो तो और एक मैं शॉप मुझे बुक करना है यहाँ पर। पर महत्वाचा मुद्दा असा आहे व्यापाऱ्यांना जर पार्किंग सुविधा असेल तर तिथं त्यांना शॉपिंग मनसोक्त करायला सापडेल, बाकी दुसरं व्यापाऱ्यांना सगळा फायदा होणारच आहे।
महत्त्वाचा मुद्दा पार्किंग असली तो व्यापार सगळा एक नंबर हो केले जाते. अगर मुझे कुछ दो चार चीज़ें खरीदी करनी है मार्केट में आकर तो मुझे अलग अलग जगह पे जाना पड़ रहा है, लेकिन अगर मैं एक ही जगह पे अगर सब कुछ मैं खरीदी कर रहा हूँ तो मेरा समय बच रहा है. इसके अलावा सब होलसेलर रिटेलर सभी एक जगह पे आ रहे हैं तो मेरे पास में अपॉर्चुनिटी ज़्यादा है, सब वेराइटीज़ ज़्यादा देखने को मिलेगी, तो एक ऑप्शन ज़्यादा मिलता है तो मुझे उसमें से सेलेक्ट करके मुझे परचेस करना है. तो नॉर्मल कस्टमर का यही रहता है कि एक तो मुझे सबसे अधिक से अधिक मुझे ऑप्शन मिले, उसमें से मैं एक सेलेक्ट करूँ, कम समय में अधिक से अधिक अलग अलग जगह का न जाते हुए एक ही जगह पे परचेस कर लूँ. व्यवसायामध्ये पार्किंग सुविधा चांगली आहे, सिक्युरिटी व्यवस्था व्यवस्थित होणार आहे. या मार्केटच्या ज्या शॉपची हाईट 17 फूट असल्यामुळे व्हेंटिलेशन व्यवस्थित आहे. मी ज्या मार्केटमध्ये ज्या विंगमध्ये जे दुकान घेतले त्यांनी दोन्ही दुकानाचा 60 फुटाचा डिस्टन्स आहे, त्याच्या उद्देशाने मी मार्केट ह्या शॉपमध्ये मी 3 दुकानं घेतलेली आहेत. Very soon business will start at Mahatrade Marketing.